कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। शेती पंपांना दिवसा 10 तास वीज मिळणार, 15 दिवसात तज्ञांच्या समितीला अहवाल देण्याचे आदेश। येत्या 15 दिवसात तज्ञ समितीकडून शेती पंपांना दिवसा 10 तास वीज देण्याबाबतचा अहवाल घेऊन वीज नियामक आयोगाच्या मान्यतेने तातडीने निर्णय होणार असल्याचा निर्णय ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या आजच्या बैठकीत दिला। राज्य सरकारकडून सध्याची विजेची वेळापत्रक व शेती पंपास दिवसा वीज दिल्यानंतर महावितरणच्या विद्युत वहन क्षमता व आर्थिक भार याबाबतची माहिती दिली। दरम्यान ऊर्जा मंत्री व अधिकाऱ्यांच्या नकारार्थी भूमिकेपुढे बैठकीच्या सुरुवातीस संतापलेले राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज हा त्यांचा हक्क आहे, विद्युत भाराच्या विभागणीत सरकारला बळी घ्यायला शेतकरीच दिसू लागला आहे का, असा संतप्त सवाल करत राजू शेट्टी यांनी बैठकीला सुरुवात केली व महावितरणला शेतकऱ्यांना शेती पंपास दिवसा 10 तास कसं लढ देता येईल यावर सविस्तर माहिती सादर केली। तसेच शेतकऱ्यांची चुकीची वीज बिल दुरुस्त करून देण्यासाठी संपूर्ण राज्यात दुरुस्ती अभियान राबवण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले। बैठकीत बोलताना राजू शेट्टी यांनी महावितरणच्या कारभाराविरुद्ध ताशेरे ओढत वीज खरेदी व इतर महावितरणच्या भानगडीवर हल्लाबोल केला। तसेच महापूर, कोरोना, दोन टप्प्यातील मिळणारी FRP यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या योजनेची मुदत 31 मार्च रोजी संपणार आहे, ती 1 वर्षाने वाढवून देण्याची मागणी केली। महावितरणने नेमलेले मीटर रिडिंग घेणाऱ्या एजन्सी व कंपन्यांच्या चुकारपणाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून तातडीनं त्या कंपन्यांऐवजी महावितरणकडून रिडिंग घेण्याची मागणी केली। जवळपास 1.5 तास चाललेल्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवित आंदोलन 15 दिवस थांबवण्याची विनंती केली। दिवसा वीज देणं कसं अशक्य आहे अशी माहिती आकडेवारीची जंत्री अधिकारी यांनी सादर केली। त्यावेळी संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी आम्ही काही नुसत्या खोऱ्या कुदळी बरोबर खेळत नाही, हा घ्या आमचा प्रस्ताव, यामध्ये रात्री 11 ते पहाटे 4 या काळात शेतकऱ्यांना वीज न देता आणि विद्युत भाराच्या समान वाटपाच्या सूत्राला धक्का न लागता दिवसा वीज कशी देता येईल हे दाखवल्यावर अधिकारी निरुत्तर झालेले बघून ऊर्जा मंत्री आणि तज्ञांची समिती नेमण्याचे आदेश दिले। यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील, महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल, आमदार राजू आवळे, आमदार अरुण लाड, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, प्राध्यापक जालंधर पाटील, सावकार मातनाईक, प्रकाश पोपळे, संदीप जगताप यांच्यासह पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।